अधिवेशनामध्ये असं सांगितलंय की दिशा आंध्र प्रदेशमधल्या दिशा कायद्याचं त्याचं मी स्वागत करते. पण यावेळेला जेव्हा या लक्षवेधी सूचनेवर चर्चा होत होती तेव्हा विरोधकांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून मोठा गोंधळ घातला. काल त्यांच्या विरोधकांनाच विचारलं पाहिजे. मॅम, दिल्लीमध्ये हिंसाचार झालाय मोठ्या प्रमाणावर, केंद्र सरकार त्याबद्दल गंभीर आहे. मी माननीय अमित शहा त्यांच्या सगळ्या डिपार्टमेंटचे इंटेलिजन्स फेलियर आहे. माननीय अमित शहानी राजीनामा दिला पाहिजे. सोनिया गांधींनी तशी मागणी. मी स्वतः सोनियाजींच्या स्टेटमेंटचं मनापासून स्वागत करते. मी स्वतः काल ही मागणी ऑफिशियली पुण्यामध्ये केलेली. पण भाजपच्या आमदारांनी काल महिला ह्याच्यावरून फार गदारोळ केला होता, मात्र आज ते त्याच्याबद्दल सिरियस नाही दिसत. तुम्हाला वाटतं की त्यांची भूमिका दुहेरी आहे? नाही नाही, आता भाजपची सगळ्याच बाबतीतची भूमिका दुहेरी असते, त्याच्यामुळे माझ्यासाठी काही तर नवीन नाही, तेच करतात. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.